ओके, आज आपण सध्या 14.2 पाहतोय. पहा, पुढील पैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडले आहेत किंवा लावले आहेत? आता चढता क्रम आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता मला सांगा, चारही पर्यायामधील जे चारही अपूर्णांक आहेत ते समच्छेद अपूर्णांक आहेत, म्हणजे सर्व गटातील सर्व अपूर्णांकाचा छेद कसा आहे, समान आहे. आणि मग समान जर छेद असेल तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक काय असतो, लहान. मग आपल्याला विचारलंय काय, तर त्या अपूर्णांकाचा चढता क्रम. मग आता अंश लहान कोणता आहे रे? 3, 5, 7, 9 अशा 3 संख्या आहेत बघा प्रत्येक गटामध्ये. मग सर्वात लहान अंश कोणता? 3. त्यापेक्षा मोठा? 5. त्यापेक्षा मोठा कोणता सांगा? 7. आणि त्यापेक्षा मोठा? 9. हा झाला चढता क्रम. आता प्रत्येकाचा अपूर्णांक किती आहे? 11. मग ह्याचा छेद 11, याचा छेद 11, याचा छेद 11, याचा छेद 11. हा झाला दिलेल्या 4 अपूर्णांकाचा चढता क्रम. मग असा पर्याय कुठं आहे बघा 4 मध्ये? क्रमांक 3 बरोबर, पर्याय क्रमांक 3. समजलं का सर्वांना? समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग अंशानुसार आपण अंशाचा चढता क्रम लिहिला, आणि अंशाचा चढता क्रम म्हणजेच समच्छेद अपूर्णांकाचा चढता क्रम. समजलं का? अरे होय ना, हे काहीतरी बोला ना. सर हो आता हा दुसरा प्रश्न पहा. 119/19, 119/21, 119/17, 119/25 हे अपूर्णांक उतरत्या क्रमात कसे लिहाल? आता हे सर्व समान अंश असणारे अपूर्णांक आहेत. मगाशी होते ते अपूर्णांक समान छेद असणारे अपूर्णांक होते. आता इथं नेमकं उलट असतं बघा. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. काय सांगितलं तुम्हाला? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. पर्याय आता उतरत्या क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. अगोदर मोठा पूर्णांक लिहायचा. मोठा पूर्णांक म्हणजे छेद लहान असणारा. मग छेद लहान असणारा पूर्णांक कुठला? सगळ्यात लहान छेद 17. त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या 19. त्यापेक्षा मोठी 21. आणि त्याच्यापेक्षा मोठी 25. आता या प्रत्येक अपूर्णांकाचा अंश हा समान आहे, 119 मी लिहून टाकतो प्रत्येक ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 आता मला सांगा, हा चढता क्रम आहे का उतरता क्रम रे? पहिली संख्या सगळ्यात मोठी आहे, क्रम त्यापेक्षा लहान, आणि सर्वात लहान संख्या 4 नंबरची आहे. म्हणजे हा अपूर्णांकाचा काय आहे, उतरता क्रम आहे. असा ऑप्शन कुठं आहे बघा पर्याय क्रमांक. ऑप्शन नंबर 2 पर्याय 2 पर्याय क्रमांक 2. समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना करताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. समच्छेद अपूर्णांक आणि समान अंश असणाऱ्या अपूर्णांक याच्यात उलट असतं पहा.
समजते ना सर्वांना? हो हो सर, म्हणजे म्हणजे जेव्हा समान अंश असतील तेव्हा आणि उत्तरक्रम विचारला असेल तर चढतक्रम लावायचा आणि चढतक्रम विचारला असेल तर उत्तरक्रम लावायचा. बरोबर. उद्या दिवसभर शाळा कोणाची आहे का रे? कोणाची? माझी सिद्धीची. चार वाजेपर्यंत. आणि रविवार? आणि रविवारी काय? रविवारची परीक्षा. आता तू काय कर माहित आहे का, काही व्हिडिओ माझ पहा, कारण मला लवकर सिलेबस संपवायची तयारी तुमची घ्यायची आहे. असेल त्यांनी पुन्हा व्हिडिओ पहा असं करा, कारण कम्प्लीट व्हायला. शाळेमध्ये असेल, आर्याच्या शाळेमध्ये असेल, काहीच तास नसतात स्कॉलरशिपचे, त्यामुळं म्हणजे मी प्रत्येक शनिवार रविवार एक एक एक्स्ट्रा तास घेणार आहे, किंवा मध्ये एखादी सुट्टी मिळाली तर एक तास घेणार. माझा फक्त शुक्रवारी एकच तास असतो, तेवढ्यावर सिलेबस आपला उरकणार नाही, कारण नवोदयला जास्त सिलेबस हा गणितचा आहे, जाणलेत, पण त्याला अजून सुरुवात सुद्धा केलेली नाही, त्यामुळे काही विद्यार्थ्यांचं जरी बुडलं तरी त्यांनी व्हिडिओ पहा जेणेकरून करून घेता येईल. चालेल. हा पूर्णांक आहे. सहा पूर्णांकात लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा पूर्णांक कोणता? तुम्ही सांगा. ऑप्शन नंबर टू. ऑप्शन नंबर टू. ऑप्शन नंबर टू उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही कसं काढलं हे? कारण ज्याचा म्हणजे तुम्ही सांगा ना तुम्ही कसं केलं. तिरका गुणाकार करून. हा बरं का, दोन अपूर्णांक असले का नाही, सर तिरकस गुणाकार करायचा सगळ्यात सोपं, म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि यांचा तिरकस गुणाकार आपण डाव्या बाजूला लिहायचा. एकशे दोन आणि तेवीस अठ एकशे चौऱ्याऐंशी, म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी मोठ आहे म्हणून क्रमांक दोन मधलं चिन्ह. हा, आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद आठ आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश तेवीस यांचा गुणाकार आपण उजव्या बाजूला लिहूया. आता सतरा गुणिले सहा, सतर सह किती रे? एकशे दोन. आणि तेवीस अठ्ठ किती? तेवीस अठ्ठ. हा, एकशे दोन आणि एकशे चौऱ्याऐंशी मध्ये लहान कोण आणि मोठे कोण? एकशे दोन लहान आणि एकशे चौऱ्याऐंशी मोठ. बरोबर. याचाच अर्थ पहिला तिरकस गुणाकार लहान, पहिला तिरकस गुणाकार लहान असला की पहिला पूर्णांक लहान असतो, म्हणजे तुम्ही सांगितलेला ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे. तिरकस गुणाकारानं कमी वेळात गणित सुटते पाहे, जर तुम्ही छेद समान केला तर वेळ जास्त जाणार ना. सर बोला ना. असं चालेल का, म्हणजे सहा एक के सहा आणि सही त्रिकटरा, मग तिथं होतंय तीन छेद एक आणि इथं आठ एक आठ आणि आठ दुने सोळा आणि दोन छेद एक, मग यातला मोठा पूर्णांक तीन छेद एक म्हणून. हा, असं केलं तरी चालते. आता तिचं म्हणणं कसं आहे ते सांगतो मला, एकच मिनिट दाखवतो मला. भागाकार करायचा म्हणजे सतरा भागिले आठ, आता भागाकार आठ दोन्ही सोळा आणि सतरातून सोळा गेले किती उरलं? एक.
आणि दुसरा जर भागाकार केला तर 23/6 मग 6 ही त्रिक 18 आणि मग 23 मधून 18 गेल्यानंतर किती उरलं 5 म्हणजे साधारणतः हे उत्तर किती येते रे याचा भागाकार 2 आला म्हणजे 2 पॉइंट कितीतरी येणार पुढे की नाही आणि याच 3 पॉइंट पुढे कितीतरी येणार आता पुढची संख्या आपण विचारात घ्यायची नाही तर 2 पूर्णांक संख्या येते या आणि जर 3 येते आता 2 लहान आहे म्हणजे पहिला पूर्णांक लहान आहे असं केलं तरी चालेल तिरकस गुणाकाराच्या सहाय्याने सोडवलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला जी सोपी मेथड वाटते त्या पद्धतीने सॉल्व करा ओके तिसरा प्रश्न आपला कंप्लीट झाला आज आपण 2 स्वाध्याय घेणार आहे पा त्यातला आपण काय घेणार आहे नेहमी काय घेणार आहे विसरून गेले का काय आपण एक स्वाध्याय पूर्ण सोडवून घेणार आहे आणि दुसऱ्या स्वाध्यायासाठी पोल घेणार आहे काय घेणार आहे पोल हा हा चौथा प्रश्न हे प्रश्न आपण 11 सोडवूया अगोदर 15/27/17/27 हे अपूर्णांक उतरत्या क्रमानुसार लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता मला सांगा समच्छेद अपूर्णांक आहेत का समान अंश असणारे अपूर्णांक आहेत रे समच्छेद अपूर्णांक हा समच्छेद अपूर्णांकात ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा आता उत्तरता क्रम आहे म्हणजे मोठा अपूर्णांक मोठा अंश असणारा अपूर्णांक अगोदर लिहायचा आता सगळ्यात मोठं कोण आहे 17 14 त्यानंतर 15 त्यानंतर 14 आणि त्यानंतर 13 हा झाला अंशाचा उतरता क्रम आता प्रत्येकाला छेद किती आहे 27 इथं पण 27 इथं पण 27 आणि इथं पण 27 हा झाला या समच्छेद अपूर्णांकाचा उतरता क्रम बरोबर आणि मग डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता पहिला दुसरा आणि तिसरा 14/27 पर्याय 3 27 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे सोप प्रश्न आहेत सगळे जॉईन आहेत का रे माझ्या तासाला तर काय तो हे नसतो वेदांत जाऊ दे त्याने खाजगी क्लास लावले असतील कुठतरी बाहेर मला वाटते त्यामुळे तो जॉईन होत नसेल ओके किती प्रश्न आपलं पूर्ण झालं 4 ना पूर्ण झाले हा आता 5वा प्रश्न पा आता हे जे 4 अपूर्णांक आहेत 4 नाही 5 आहेत मला सांगा समच्छेद आहेत का समान अंश असणारे अपूर्णांक आहेत रे समान अंश असणारे अपूर्णांक हा आता मध्यभागीची संख्या विचारली चढता क्रम लिहिला आणि उतरता क्रम लिहिला तरी मधोमधची संख्या ही सारखीच येणार आहे असू द्या त्यांनी सांगितले तर आपण चढता क्रम मांडूया आता मी तुम्हाला सांगितलं ज्याचा ज्यावेळेस समान अंश असणारे अपूर्णांक असतात तेव्हा ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आता चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे छेद मोठा असणारा अपूर्णांक कुठला किंवा कुठला छेद मोठा आहे सांगा 9 मोठा आहे त्यापेक्षा लहान कुठला येणार 8 पहा त्यानंतर 7 त्यानंतर 6 त्यानंतर 5 आणि त्यानंतर प्रत्येकांचा समान असणारा अंश लिहितो 11 इथं पण 11
अकराने अकरा। आता पहिला पूर्णांक सगळ्यात लहान आला का मोठा सांगा। अरे पहिला पूर्णांक लहान आहे की मोठा? लहान लहान आहे। हा लहान, कारण छेद मोठा असला की अपूर्णांक लहान। समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना करताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, म्हणजे आपण लहानाकडून मोठ्याकडे चाललेलो आहोत। म्हणून या अपूर्णांकाचा हा जो क्रम आहे याला आपण काय म्हणतो? चढता क्रम म्हणतो। काय म्हणतो? चढता क्रम। आता मी मध्यभागी पर्याय क्रमांक एक अकरा छेद सात। बरोबर, पर्याय क्रमांक एक अकरा छेद सात। समजलं का? आरुष, आरुषचा आवाज मला येणार आहे। आरुष आहे, ओम आहे, आर्या आहे, स्वरा आहे, श्रेया आहे, सिद्धीर आहे, फक्त ते तनिष्क आणि वेदांत दोनच विद्यार्थी नाहीत। चालेल, ओके। हा झाला प्रश्न क्रमांक आपला पाच। पाच झाले ना रे? हो सर, हो सर। एक दोन तीन चार पाच, हा सहावा। दोन छेद पाच, तीन छेद सहा, पाचशे सात हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? आता हे चढत्या क्रमानुसार आपल्याला लिहावायचं आहेत। कोण सांगाल सोपी मेथड बघू, कोणाला माहित आहे का? आता मी माझ्या पद्धतीने सोडवणार, पण त्याच्यापेक्षा सोपी जर तुमच्याकडे मेथड असेल तर आपण बघूया। आता छेद समान करायचा म्हटलं का नाही, तर त्या छेदांचा लसावी फार मोठा येतो, म्हणजे छेदांचा मसावी का नाही लसावी, पाच आणि सहाचा सातचा गुणाकार येतोय, म्हणजे पाच तीस आणि तीस गुणिले सात जर केलं तर 210 येतोय। 210 सारखा। आता थांबा, अगोदर हे सांगतो, दोन छेद पाच, आता याचा छेद 210 करायचे। आता पाचाला किती नऊ गुणल्यानंतर 210 होईल रे? पंचोक वीस, पाच दोन 10, 42 ना? आणि खाली 42 गुणल्या वंड पण 42 ने गुणावं लागल। वरचा गुणाकार किती आला? 84। आणि खालचा गुणाकार किती आला? 210। आता या अपूर्णांकाचा छेद आपण 210 केला। आता दुसरा अपूर्णांक आहे 306। किती आहे? 306। आता मला सांगा, सहाला किती नऊ गुणल्यानंतर 210 येईल? 6 × 3 = 18 आणि 6 × 5 = 30, 35 ना? आणि खाली 35 न गुणल्यावर वर पण 35 न गुणणं आवश्यक आहे। वरचा गुणाकार बघा, 3 × 5 = 15, 7 × 1 = 3, 3 × 9 = 10, 105 किती येणार? 210। अंक आहे 5/7, याचा पण छेद आपण किती करूया? 210 करू। 210 येण्यासाठी सातला किती नऊ गुणायचं? 30 न, त्याच्या वेळेस वर पण 30 न। आता वरचा गुणाकार हा, ओके। आता हे तिन्ही समछेद अपूर्णांक आहेत। हे काय आहे? तिन्ही सुद्धा समछेद अपूर्णांक। लहान तो अपूर्णांक लहान, हा मग ज्याचा लहान, आता 84 सर्वात लहान, त्यापेक्षा मोठं 105, सगळ्यात मोठं 150,
छेद मी 210 दिला, आता हा काय झाला, दिलेल्या संख्यांचा चढता क्रम झाला. ७७/२१० म्हणजेच 2/5 आहे. 105/210 म्हणजेच 3/6 आहे, लक्षात ठेवा. आणि 150/5/7 आहे. हा झाला चढता क्रम. मग अशा असा चढता क्रम कोणत्या पर्यायामध्ये आहे पा, 2/5, 3/6 आणि 5/7. पर्याय क्रमांक किती? आलं लक्षात हे? हो सर. आता एखाद्या विद्यार्थ्याला छेदाचा लसावी किंवा छेदामध्ये अशी संख्या घ्यायची की त्या संख्येला तिन्ही छेदानं निशेष भाग घ्यायला पाहिजे. हे जमत नसेल तर तुम्ही काय करा, मग काय सांगितलं भावाना, मी एकदा सांगितलं, समजा 2/5 आहे का नाही, पुन्हा दुसरा पूर्णांक काय आहे, 3/6 आहे का नाही, आणि त्यानंतर 5/7 आहे. आता हे सर्व छेदाधिक अपूर्णांक आहेत. आता अंशाधिक अपूर्णांक बनवण्यासाठी प्रत्येकाचा अंशात 0 जर टाकला आपण आणि ह्याला जर संक्षिप्त रूप दिलं, बघा आता 20/5 किती येणार आहे, 5 × 20 तर 6 × 2 किती येणार आहे, 30. आणि 50/7 जर 7 केलं तर 37/49 आणि 50 वजा 49 1 म्हणजे थोडक्यात आता ह्या तिघांत ज्याचा भागाकार लहान तो अपूर्णांक लहान. आता 4 भागाकार आला म्हणजे सगळ्यात लहान अपूर्णांक 2/5, त्यापेक्षा मोठा भागाकार 5 तो 3/6 आपण धरूया आणि त्याच्यापेक्षा मोठा भागाकार 7 तो 5/7 धरूया. म्हणजेच हाच काय आला, तर त्या 3 अपूर्णांकाचा चढता क्रम. बघा तुम्हाला ह्या दोन्ही पैकी मगाची मेथड सोपी वाटते का ही मेथड सोपी वाटते? हा, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडनं तुम्ही सॉल्व करा. आपला प्रश्न क्रमांक किती पूर्ण झाला आता? 5वा झाला ना. आता 6 5 झाला का? 6 झाला. आता 7वा ना. ओके, पुढील पैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकापैकी 2 अपूर्णांकापेक्षा लहान आहे व 2 अपूर्णांकापेक्षा मोठा आहे, याचाच अर्थ आपल्याला या 5 अपूर्णांकाचा चढता किंवा उतरता क्रम लिहायचा आणि मधोमधची संख्या शोधायची. मधोमधचा अपूर्णांक म्हणजे डावीकडे 2 लहान असणार आणि उजवीकडे 2 मोठ. तर चढता क्रम तयार. आता ऑब्झर्वेशन जर केलं तर हे समच्छेद अपूर्णांक पण नाहीत आणि समान अंश असणारे अपूर्णांक सुद्धा नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मगाच्या सारखं जरी केलं तरी चालेल. म्हणजे हा, अंशावर जर 0 देऊन आपण केलं, बघूया आपण काय येतंय. आता आपल्याला 3/4 विचारलंय का नाही, तर 3 × 30 करतो. 3 × 30 करतो. बघूया आपण, 4 × 7 = 28. बाकी 2 उरली. दुसरा आहे 6/7. आता 6 वर आपण 0 देऊन बघूया. 7 × 8 = 56 वजा बाकी 4. तिसरा 4×1 = 0 दिला, 5×8 = 40 बाकी 0 शून्य. नंतर 4/7, 4×1 = 0 दिले 40,
सही सही 36 वजाबाकी 4 4 आणि शेवटी 6 शेवटचा कुठला भाकर आहे दोन भागिले 2 * 0 8 × 16 4 आता पहिल्यांदा आपण काय करूया ज्याचा भागाकार लहान तो अपूर्णांक लहान आता लहान भागाकार 2 आहे 2 म्हणजे सगळ्यात लहान अपूर्णांक कुठला 2/8 हा 20/8 घेतले पण आपण 20 न घेता 2/8 घेऊया त्यापेक्षा मोठा भागाकार कोणता 6 त्यापेक्षा मोठं कोणतं 30/4 म्हणजे 3/4 आता पुढच्या मध्ये छेदावर ठरवायचं बरं का सॉरी बाकी आता मला सांगा हा पूर्णांक मोठा असेल का हा आहे ज्याचा छेद मोठा तो मोठा असणार ना हा मग चढता क्रम म्हणजे 4/5 लहान असणार आणि सगळ्यात मोठ 6/7 असणार आता मग मध्यभागीचा अपूर्णांक कोणता लहान म्हणजे 7व्याचा इथे पर्याय क्रमांक किती 3 समजलं का तुम्हाला अपूर्णांकाची तुलना कशी करायची हो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि 8 12/19 12/25 12/29 आणि 12/37 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल आता मला सांगा हे सर्व समछेद अपूर्णांक आहेत का समान अंश असणारे अपूर्णांक आहेत रे समान अंश जर असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो मग सगळ्यात मोठा छेद कोणता आहे बघा छेदामध्ये 37 मोठा आहे 12/29 आणि मग प्रत्येकांचा समान असणारा जो अंश आहे ते देऊन टाकतो इथं 12 इथं 12 इथं 12 मला सांगा हा चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे रे चढता क्रम आहे कारण समान असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो हा झाला अपूर्णांकाचा चढता क्रम मग शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कुठला अपूर्णांक आहे 12/25 क्रमांक 2 समजतंय ना हो सर हॅलो अरे तुम्ही काहीच रिप्लाय मला देत नाही सर समजलं आरुष कुठे गेला आरुष आरुष दिसत नाही जरा तनिष्क जॉईन झाला आणि आरुष गायब झाला नेटवर्क गेले का काय आरुष सर मी बाहेर गेलेलो म्हणून मला माहितच नव्हतं होय बर बर असू द्या ओम समजते का रे ओम आता ओम ला काय अडचण नसेल मला वाटते ओम ओम काहीच बोलत नाही जेवतोय का काय सर पान नंबर किती पान नंबर 198 आता आपला प्रश्न 8वा झाला ना आता 9वा
ओके, 1/3, 3/4, चौकट भागिले 7 आणि 8/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले आहेत. हा क्रम योग्य ठरण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहावा? हा आता हे काढण्यासाठी पण आपण मगाचीच युक्ती वापरूया. आता काय करूया, 1/3 हा छेदाधिक अपूर्णांक आहे, मग अंशाधिक अपूर्णांक बनवण्यासाठी अपूर्णांक वर 1/0 मांडूया. साधारणतः 3 × 9 वजा 1, त्यानंतर 3/4 हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक आहे, अंशाधिक बनवण्यासाठी अंशाधिक 0 टाकू. 4 × 7 = 28 2. आता बघा भागाकार मोठा होत चाललाय, चढता क्रम आहे म्हणजे इथं पण भागाकार मोठा पाहिजे. आता साधारणतः जर 2 पर्याय घेतला आपण, 2 पहिला पर्याय, तर 20 जर 7 न भागलं तर 7 × 2 = 14 म्हणजे भागाकार 2 येतोय, 2 म्हणजे 7 पेक्षा 10 येतोय, त्यामुळे पहिला पर्याय घेता येणार नाही. एक घेतला समजा, एकावर 0 घेतला तर 7 × 1 = 7 म्हणजे भागाकार 1 येतोय, तो 7 पेक्षा मोठा येत नाही, त्यामुळं दुसरा पर्याय सुद्धा घेता येणार नाही. मग आता जर 6 घेतलं आणि 6 जर 0 घेतलं तर 7 × 8 किती येतंय, 56. बरोबर 4 येतो. शेवटी मग 8/9, 8 जर 0 घेतलं तर 9 × 8 = 72 आणि बाकी 8 उरते. सर्वात लहान अपूर्णांक कोणता आला? हा 1/3 सर्वात लहान आला, कारण भागाकार 3 आला, त्यानंतर भागाकार 7 येणार. अपूर्णांक 3/4 आपण घेऊया. आता तिसऱ्यांचं तिथं कसं कम्पॅरिझन करायचं, भागाकार सारखा आहे, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा, मग 4 पेक्षा 8 मोठा आहे, म्हणजे 6/8 असणारा अपूर्णांक मोठा, म्हणजे 8/9 सगळ्यात मोठ. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये असणारा जर 6 घेतला तर तो 3 नंबरला चढत्या क्रमाने येणार सर अपूर्णांक येतोय. समजलं का सर्वांना? हो समजलं. ओके, 9वा प्रश्न पूर्ण आपला झाला. तर 10वा प्रश्न पहा, जर 17/24 हा अपूर्णांक */7 या अपूर्णांकापेक्षा लहान असेल तर स्टारच्या जागी पुढील पैकी कोणता अंक येईल? आता मी 17/24 हा अपूर्णांक लिहितो. आता तिरकस गुणाकारण सोडवूया. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 17 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 7 आणि इकडे 24 × मी स्टार इथे स्टार आणि पेक्षा लहान चिन्ह आहे. आता थोडं ऑब्झर्वेशन करा, आपण पर्यायावरून जाऊया. जर तुम्ही पर्याय 1 घेतला आणि या स्टारच्या जागेवर जर 1 टाकलं तर इकडे 17 × 7 किती, 37 × 49 झाला, 4 × 7 = 7 × 4 = 11 119 आणि 1 जर घेतलं 24 × 24 असत का 119 ही 24 पेक्षा लहान नसतो, म्हणून पहिला पर्याय येणार नाही. मग आपण दुसरा पर्याय घेऊन बघूया, 7 घेऊन बघूया. 7 मग 24 जर 7 केलं तर किती येणार आहे गुणाकार, 7 × 28 = 2 × 7 = 14 × 2 = 16. अरे आले का बरोबर?
म्हणजे या स्टारच्या ठिकाणी जर सात ठेवलं तर डाव्या बाजूचा अपूर्णांक उजव्या बाजूच्या अपूर्णांकापेक्षा लहान येतोय, त्यामुळे पुढचा पर्याय आपल्याला पाहायची गरज नाही. याच उत्तर पर्याय क्रमांक किती येते? दोन येते. सर आपण असं म्हणू शकतो चालतंय 24 8 आणि जर 7 घेतलं तर 7 0 70 7 10 70 म्हणजे 8 हे 10 पेक्षा लहान आहे. तसं पण करू शकता, नो प्रॉब्लेम, चालेल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 11. 7 छेद 11, 7 छेद 20, 7 छेद 13 आणि 7 छेद 22 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले दोन अपूर्णांक विचारलेत. अतिशय सोपा प्रश्न. आता हे सर्व समान अंश असणारे अपूर्णांक आहेत, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, बरोबर ना? मोठा छेद कोणता? 22. त्यापेक्षा लहान 20. त्यापेक्षा लहान 13. त्यापेक्षा लहान 11. आणि या प्रत्येकाचा अंश हा कॉन्स्टंट आहे, सारखा आहे. हा दिला आपण दिलेल्या अपूर्णांकाचा चढता क्रम. मग मधले दोन अपूर्णांक विचारलेत, हे दोन मधले अपूर्णांक घेणार. 7 छेद 20 आणि 7 छेद 13 पर्याय क्रमांक किती? 3. आता प्रश्न क्रमांक 12. त्याच्या 21 एकर शेताच्या 3/7 भागात ज्वारी पेरत त्याने किती एकर जागेत ज्वारी पेरली? बोला रिया. बरोबर. आणि 21 एकर शेताच्या चेच्या शब्दाला की गुणिले करायचं आणि त्याचा 3/7 ना का 3 गुण औषधी संख्या आपण घालू शकतो. 7 1 7 7 1 21 मग अंशातील दोन संख्येचा गुणाकार 3 9. अरे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 9 एकर बरोबर. एका बागे 3 आंब्याची, 1/2 झाडे नारळाची व उरलेली झाडे फणसाची आहेत. फणसाची किती झाडे आहेत? आता असं गणित ज्या वेळेस येईल तुम्ही काय ही एकूण झाड काढूया. एकूण झाड 60 पैकी 1/3 आंब्याची झाडे किती?
आवाज येतोय? आंब्याची झाड 20. आता आपण नारळ काढूया. नारळाचे झाड, नारळ. मला सांगा एकूण झाडे किती आहे? 60. एक म्हणजे झाडे 60 सेंटीमीटर 2 3 6 2 0 0 म्हणजे नारळाची झाडे किती झाली? 20. आणि मग मला सांगा आंब्याची झाड अधिक ना रे 50. आणि मग आपल्याला विचारलंय फणसाची झाड, पण एकूण झाड किती होते? एकूण झाड 60. आंबा आणि नारळ यांच्या झाडांची संख्या आपण काढली होती 50. त्या दोन प्रकारची झाड वजा करूया. म्हणजेच 13 पर्याय क्रमांक ए. समजलं? ओके. आणि आता 14वा प्रश्न शेव. हा, दहा छेद 11, 1 छेद 11, 13 छेद 11 व 7 छेद 11 या अपूर्णांकामधील क्रमसंबंध पेक्षा मोठा या चिन्हाचा उपयोग करून कसा दाखवाल? आता पेक्षा मोठा म्हणजे या ठिकाणी संख्यांचा चढता क्रम असणार का उतरता क्रम रे? पहिली संख्या मोठी म्हणजे या संख्यांचा कोणता क्रम पाहिजे? बरोबर, उतरता क्रम पाहिजे. पा, आता सर्व समछेद अपूर्णांक आहे म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. कोणता अंश मोठा आहे रे? 13 मोठा आहे. त्यापेक्षा लहान 10 आहे. छेद आहे 11. हा झाला उतरता क्रम. म्हणजे हे मोठे त्यापेक्षा हे लहान, त्यापेक्षा हे लहान, असा ऑप्शन कुठे आहे बघा? 13, 10, 7, 1 अंश असणारा. क्रमांक 2 बरोबर. पर्याय क्रमांक किती? 2. समजलं का सर्वांना? 14.2 सध्या आहे. हो समजलं. पूर्णचा अभ्यास आठवत नाही, बंदच अभ्यास लिहायचा बंदच केला. तुम्हाला जास्त लोड होते काय शाळेचा अभ्यास? हो सर. बर, असू द्या. आता मला सांगा जर मी पोल घेतली फक्त 30 सेकंद वेळ देणार, किती सेकंद वेळ देणार या पोलला? 30 सेकंद. ओके. आर्या आणि आरुष दोघांचं बरोबर. सिद्धी चुकलं, ओमच चुकलं, श्रेया स्वराने तनिष्कन उत्तरच दिलं नाही. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे उदाहरण चुकलेलं आहे. चेक करा काय चुकले.
सोबतच्या अक्षरातील छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे? आता मी अगोदर छायांकित केलेला भाग पाहतो का? आता एकूण भाग मोजा रे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ, एकूण भाग आपण छेदामध्ये लिहितो आणि छायांकित केलेले भाग किती? एक दोन चार पाच आणि सहा, छायांकित केलेला भाग आला सहा छेद नऊ. आता छायांकित न केलेला भाग आपण काढूया. भाग एकूण भाग नऊ छेदात लिहूया. आता छायांकित न केलेला भाग मोजाय, दोन आणि तीन. आता मला सांगा, छायांकित केलेला भाग जास्त मोठा आहे का छायांकित न केलेला भाग? समछेद अपूर्णांक, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. हा, छायांकित केलेला भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा मोठा आहे. म्हणून मोठ्या अपूर्णांकातून आपण लहान अपूर्णांक काय करायचा? नेहमी वजा करायचा. आता दोघांचा छेद समान आहे, अंशाची वजा बाकी करा. सातून तीन गेलं, पण तीन छेद नऊ हा अपूर्णांक कोणत्याच पर्यायात नाही. मग याला अतिसंख्या दिलं तर तीन एक तीन म्हणजे याच अतिसंख्या रूप एक छेद तीन. आता एक छेद तीन हा पर्याय क्रमांक किती आहे? चार. समजलं का? सात विद्यार्थ्यांपैकी फक्त दोन विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं होतं. आपण तीस सेकंद वेळ दिला, त्यामुळे वेळ पुरला नसेल तुम्हाला यादा कदाचित. आता याच्यातील सुद्धा काही उदाहरणं मी सोडवून देतो, काहीला पोल घेतो. पोल घ्यायचं म्हटल्यावर त्याला वेळ आपला जास्त जाऊ शकतो. ओके, आता मी काय करतो, दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवून देतो. याला पोल नको. सहा छेद दहा या अपूर्णांकामध्ये सहा छेद दहा अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजे बेरीज तीन येईल? आता बघा, सहा छेद दहा या अपूर्णांकामध्ये सहा छेद दहा अपूर्णांक किती वेळा मिळवा म्हणजे बेरीज तीन येईल? आता तीन बेरीज येण्यासाठी आपला छेद दहा पाहिजे, म्हणजे अंशात किती पाहिजे रे? कशाला दहा भागली तर अतिसंस्तृप तीन येईल, तीसच ना? तीन म्हणजे तीस छेद दहा बरोबर आहे का? मला सांगा अगोदर, अरे बघा की दहा एक दहा दहा ही तरी तीस, तीस ला दहा ना भागल्यावर तीन येते का? भाग कर नाही समजत तुम्हाला? अरे बेरीज तीन आली पाहिजे, बेरीज तीन आली पाहिजे म्हणजेच बेरीज तीस छेद दहा आली पाहिजे. मग मी तर तीस छेद दहा लिहिणार आहे. तीस छेद दहा म्हणजेच तीन. आता मग किती वेळा सहाची बेरीज करावी लागेल बघा, एक दोन तीन आणि चार बरोबर आहे. प्रत्येकाचा दहा लिहायचा आहे, दहा या पूर्णांकात किती वेळा मिळवायचं? चार वेळा ना. सहाशे दहा या पूर्णांकामध्ये सहाशे दहा किती वेळा मिळवायचं म्हणजे बेरीज तीन, बेरीज तीन म्हणजेच तीस छेद दहा. मला छेद समान करायचा होता, मग छेद दहा घेतला ना अंशात तीस घेतलं की त्याच अतिसंस्तृप तीन येते. आणि मग अंशाची बेरीज सहाची जर पाच वेळा बेरीज केली तर सहा ही पंचे तीस, म्हणजे मूळचा सहा आहे अजून
चार अपूर्णांक असं घ्यायचं की ज्याचा अंश सहा असेल, म्हणजे याचं उत्तर चार वेळा म्हणजे पर्याय क्रमांक तीन. समजतो का? मला नाही समजलं. किती जणांना नाही समजलं ना हो सांगा तुमची. हा ज्यांना समजलं नाव सांगायची. तर मला स्वराला नाही समजलं, स्वराला पण नाही समजलं. ओके पुन्हा एकदा सांगतो आता बघा. सहा छेद दहा, मी आता लहान अक्षर काढतो, याच्यामध्ये किती वेळा सहा छेद दहा मिळवावं. मग आता मी इथं एकदा मिळवलं, एकदा मिळवलं किती उत्तर आलं रे, सहा बारा, बारा छेद आलं. अजून एकदा मिळवतो सहा किती आलं, छेद सारखाच आहे ना, आपण अंशाची बेरीज करायची, सहा अठरा छेद दहा आलं. पुन्हा एकदा सहा छेद दहा मिळवतो, आता किती येणार, सहाची चार वेळा बेरीज चोवीस छेद दहा. पुन्हा अजून एकदा सहा मिळवलं, सहाची पाच वेळा बेरीज किती आली, सही पंचे तीस, उत्तर येते तीस छेद दहा. आणि मग या अंशातल्या शून्याला छेदातलं शून्य गेलं, तीन छेद एक म्हणजे किती रे तीन, मग ते बेरीज येती ना, आली का बेरीज तीन. हो सोडून किती वेळा सहा छेद दहा यात मिळवलं, बघा आता मोजून बघा, एक दोन तीन चार, आता समजलं का? हो समजलं. हो सर समजलं. आता असंच पुढचं सुद्धा आहे बघा, सहा छेद अठरा या अपूर्णांकात सहा छेद अठरा हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल. आता मी सहा छेद अठरा लिहितो बर का, आता पुढचं सहा छेद अठरा हिरव्या पॅनाने लिहितो. सांगा आता सहा छेद अठरा बेरीज किती आली, छेद सारखा आहे फक्त अंशाची बेरीज करत चला, सहा बारा, बारा छेद अठरा, बारा छेद अठरा म्हणजे तीन येते का, नाही, जोपर्यंत तीन येत नाही त्याचं अतिसंक्षिप्त रूप तोपर्यंत सहाशे अठरा मिळवायचं. पुन्हा सहाशे अठरा वरची बेरीज करा, सहा 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 तीन वेळा बेरीज अठरा छेद अठरा म्हणजे एक आलं, पुन्हा सहाशे अठरा, पुन्हा सहाशे अठरा, पुन्हा सहाशे अठरा प्लस पुन्हा सहाशे अठरा, पुन्हा सहाशे अठरा, पुन्हा सहाशे अठरा. आता अंशात किती वेळा असं आलंय मोजा तुम्ही, एक दोन तीन चार पाच सहा, सात आठ आणि नऊ, म्हणजे नऊ किती येणार, चोपन्न. छेद हा सारखा आणि चोपन्न बघा अठराच्या पडदा आहे का नाही, अठरा त्रिक चोपन्न, म्हणजे बेरीज तीन आली का. किती वेळा बघा बरं आपण अठरा एक सहाशे अठरा मिळवलं, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, किती वेळा मिळवलं, समजलं का आता हे. हो समजलं. वरचा प्रश्न 2017 परीक्षेला विचारला होता शिष्यवृत्तीच्या, आणि हा प्रश्न 2018 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला होता, त्यामुळं हे दोन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत. आता प्रश्न क्रमांक चार, आता चौथे हा पोल देतो, किती सेकंद वेळ देऊ सांगा, बर फक्त 30 सेकंद देतो बघूया.
आरुष आणि आर्या दोघांचं बरोबर, ओमचं चुकलं, श्रेया सिद्धी तनिष्क स्वरा उत्तर दिलेलं नाही, वेळ पुरला नाही. आता असं गणित ज्या वेळेस येईल का नाही त्यावेळेस लक्ष ठेवा, छेद सारखा आहे का नाही दोघांचा. आता हे जे चिन्ह आहे का नाही ते मला जर काढता येत नसेल तर मी त्या चिन्हाच्या जागेवर अ म्हणू का, अ त्या चिन्हाला मी अ म्हणतो, आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद ते चिन्ह आहे, मग अ पुन्हा डबल येणार अ, आणि उजवी बाजू किती एक. आता छेद समान असल्यावर एकदाच लिहायचा ना, आणि अंशाची बेरीज करा, दोन अधिक एक किती तीन, तीन छेद तीन छेद अ बरोबर एक. आता इथे एक म्हणजे एक छेद एक आहे ना, आता तिरकस गुणाकार केला तर पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांचा गुणाकार अ गुणिले एक काय येणार आहे, अच येणार ना, आणि पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार तीन किती येणार, तीन. म्हणजे अ अ म्हणजे त्या छेदातील त्या स्टारची किंमत तीन आली, म्हणजे पर्याय क्रमांक किती तीन. हा सांग तू कसं काढलं सांग, प्रत्येकांची मेथड बघूया आपण. सर मी काय केलं, दोन म्हणजे अंशातले अंकांची बेरीज देणार केली पहिल्याचं बेरीज, आणि अंकांनी त्याला भाग लागतोय ना, मग तीन एक तीन भाग लागतोय, उत्तर पण एक येते म्हणून मी लगेच पर्याय तीन बरोबर केलं. उजवी बाजू एक आहे, मग तीन ला तीन ला भागल्यानंतरच एक येत ना, म्हणून डायरेक्ट त्याने उत्तर तीन काढलं. असं काढलं तरी चालतंय, फक्त अंशाची बेरीज छेद समान असल्यामुळं अंशाची बेरीज तीन केली, तीन ला कशानं भागल्यावर एक येत तर तीन ला तीनच भागल्यावर एक येत, अगदी शॉर्टकट सोडवलं त्यानं. चालेल, आता जो पाचवा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी पोल देतो, त्याला एक मिनिट देऊ करायची जास्त वेळ. सर ओके, सिद्धी आणि आर्या दोघांचं उत्तर बरोबर, आणि बाकीच्या पाच विद्यार्थ्यांनी उत्तरच दिलेलं नाही. मला तो प्रश्न समजला समजला नाही का, बर आपण बघूया. पुढील अपूर्णांकामधील सर्वात लहान अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक मिळवल्यास बेरीज किती येईल. आता लहान मोठा अपूर्णांक काढायचे का नाही, मग मग असे आपण सांगितलं का नाही सर्व छेदाधिक अपूर्णांक आहेत, म्हणजे तीन भागिले पाच करायचं, पुन्हा चार भागिले सात करायचं, त्यानंतर एक भागिले दोन करायचं, आणि त्यानंतर तीन भागिले अकरा करायचं. आता काय करूया, प्रत्येकाचा अंश आपण त्या झिरो टाकू, इथं झिरो टाकू, इथं झिरो टाकू, इथं झिरो टाकू. आता पाच किती आलं रे, तीस, आणि तीस वजा तीन झिरो, सत्ता पाच पस्तीस, बाकी उरले पाच, बे पंचे झिरो, अकरा दोन्ही बावीस, आठ. आता याच्यावर ना आपण ओळखायचं,
तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता रे? ज्याचा भागाकार लहान तो लहान. सर्वात लहान, सर्वात लहान कुठला आला? 3/11. आणि सर्वात मोठा कुठला? तीन छेद पाच है की नाही? आता या दोन अपूर्णांकाची आपल्याला करायची बेरीज. तिरकस गुणाकार जर केला तर ह्या दोघांचा तिरकस गुणाकार 3 5 15 11 33 आणि छेदाचा गुणाकार 11 5 55. मग वरची बेरीज करा, 33 + 15 किती? 5 3 8 3 1 4 48 आणि छेद किती येणार मग? 55. 1 बरोबर ना? हो सर. समजलं का सर्वांना? हो सर समजलं. हो सर. ओके, आता सहावा नाही पोल घेत, सातवा घेतो. 2 2 4 1 5 6 7. आता कितवा झाला रे आपला? पाचवा झाला ना? पाचवा झाला. घेऊया 2 9 4 3 1 6. या अपूर्णांकाची बेरीज किती? बघा, पहिला अपूर्णांक आहे 2/9 अधिक दुसरा अपूर्णांक आहे 4/3 अधिक तिसरा अपूर्णांक आहे 1/6. आता हिथ सोप कसं आहे, छेदाचा लसावी काढायचा. अशी लहानात लहान संख्या सांगा की त्या संख्येला 9 न पण भाग गेला पाहिजे, 3 न पण गेला पाहिजे, 6 न पण गेला पाहिजे. थोडक्यात लसावी काढायचा छेदा. 3 1 3 3 3 6 3 9 लसावी लसावी ह्या तिघांनी बाहेर भाग जाईल अशी लहानात लहान संख्या. 9 चा पाडा मोजा, 9 1 9 9 ला 3 पण जातोय पण 6 न जात नाही. चला मग 9 कॅन्सल, 9 2 18 बघा पण 18 आता 18 ला 9 न पण जातोय, 3 पण जातोय आणि 6 पण जातोय. म्हणजे छेदामधील ज्या 3 संख्या आहेत त्यांचा लसावी किती आला? 18. 2 न गुणल्यावर 18 येईल, खाली 2 न गुणल्यावर पण 2 न गुणायचं, 3 ला 6 न गुणल्यावर 18, वर पण 6 न गुणूया, 6 ला 3 न गुणल्यावर 18, वर सुद्धा 3 न गुणूया. आता बघा प्रत्येकांचा छेद 18 आला का नाही? 9 2 18, 3 6 18 आणि 6 3 18, मग समान छेद असणारा अपूर्णांक आहे. आता अंशाची बेरीज, 2 2 4 4 7 24 आणि 3 1 3 छेद तर समानच आहे. 24 4 28 आणि 28 3 31 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक किती? 3. 3 समजलं ना तुम्हाला? हे समच्छेद अपूर्णांक कसं करायचं? हो सर समजलं. ओके, नेक्स्ट. 3/7 मध्ये 3/7 ची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे बेरीज? आता 3/7 ची दुप्पट अगोदर करून घेऊया आपण. 3/7 × 2 करू, मग 3 2 6 आणि 7 दुप्पट काय आली? 6/7. मग 3/7 ही मूळ संख्या आहे. आता याच्यामध्ये 6/7 किती मिळवायचं बघा. आता अंशाची बेरीज करत चला, 9/7 3 आलं पाहिजे, 3 अति संशोधित रूप. चला पुन्हा 6/7,
अंशाची बेरीज करत चला, सहा सहा बारा तीन पंधरा, पंधरा छेद सात, नाही अजून पुढे जाऊया, सहा छेद सात, सहित्रिक अठरा तीन एकवीस, एकवीस छेद सात, मला वाटतं आता येता येणार आहे. हो सर. अंशाची बेरीज करा, सहा 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 अठरा, अठरा तीन एकवीस, आणि एकवीस जर सात न भागलं तर सात त्रिक एकवीस आली का तीन बेरीज, म्हणजे तीन छेद सात मध्ये तीन छेद सातची दुप्पट सहा छेद सात किती वेळा मिळवली रे, सहा छेद सात तीन वेळा. हा पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे बघा सात च, समजले ना? हो. बघा काय चुकत असेल तरी सांगा. ओके, कारण थोडा एक तासापेक्षा जास्त झालंय की आपल्याला कंटाळा येतो, भूक पण लागलेली असेल. आ बोल ना, आता आपला कितवा प्रश्न झाला रे, ते पण विसरलं माझ. सातवा झाला. बर असू दे, आता आता आठवा प्रश्न घेऊ, आठवा हे झालं वाटत. आता ह्यातलं पहिलं घेऊ का पोल ह्याचा? पोल घेतो एक मिनिटाचा आठव्या प्रश्नासाठी. ओके, फक्त आर्याच बरोबर आहे, ओम आणि आरुषच पण चुकलेलं आहे आणि सिद्धीच चुकलेलं आहे, श्रेया तनिष्क स्वरा उत्तरच दिलेलं नाही. बघा सोपा प्रश्न होता, छेद समान, बघा सहा छेद अकरा अधिक, आता इथे चौकट आहे बघा मोठेश, आणि उजवी बाजू आहे एकोणतीस छेद तेहतीस. आता लक्ष द्या, उजव्या बाजूला जो अपूर्णांक आहे त्याचा छेद किती आहे रे, तेहतीस. अकरा तेहतीस करण्यासाठी अकराला किती गुणलं पाहिजे, तीन न, मग वर पण तीन न गुणायचं, आणि हिथं चौकटीमध्ये जो छेद आहे तो पण तेहतीसच करून घ्यायचा. आता बघा हिथं तेहतीस आलं, हिथं पण तेहतीस आलं, आणि हिथं पण तेहतीस आलं. आता पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आला, अठरा. आता अठरात किती मिळवल्या एकोणतीस येईल रे, अठरा मध्ये किती मिळवल्यानंतर एकोणतीस येईल, अकरा. अकरा म्हणजे तो अकरा पाहिजे. म्हणजे कोणता पर्याय येतोय, अरे क्रमांक चार, तिसरा पण पर्याय येऊ शकतो गेले, अकरा भागिले तेहतीस जर संक्षिप्त रूप दिलं तर अकरा एक अकरा ना अकरा तरी तेहतीस, म्हणजे एक छेद तीन पण येऊ शकत बरोबर ना.
दोन्ही पण पर्याय येऊ शकतात इथं. हा कि तो प्रश्न झाला. हा आता प्रश्न क्रमांक किती? नऊ. हा आता नव्यासाठी पोल लावतो. नव्याच उत्तर ओके. ओके झालं. मग आता याच उत्तर आर्या, सिद्धी आणि श्रेया तिघांच बरोबर आलं. आणि चुकलं कुणाचं? मग ओमच. आणि उत्तर दिलं नाही तनिष्क, आरुष आणि स्वरा तिघांना उत्तर देता आलं नाही. बघूया आपण याच स्पष्टीकरण. प्रश्न किती होता? नववा प्रश्न. हा आता समान छेद आहे. मग आपण काय करूया, तीन अपूर्णांक घेऊया. त्या तिन्ही अपूर्णांकाचा अंश बघा तुम्हाला दिलेले आहेत. मी अंश देतो अगोदर. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 4, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 8 आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा अंश 12. आणि समान छेद आहेत का नाही त्याला मी एक्स मानतो. आता अ लिहिला वेळ लागतोय मग एक्स मानतो मी. आणि या तिन्ही अपूर्णांकाची बेरीज तुम्हाला किती दिलेली आहे? 2 दिलेली आहे ना. मग मला सांगा छेद समान असलं की त्यांची बेरीज करायची का? नाही. मग अंशातील संख्यांची बेरीज करा. 4 अधिक 8 12 आणि 12 अधिक 12 24 आणि उजवी बाजू 2. मग मला सांगा 24 ला कशाने भागल्या? दोन्ही रे भागकार 12 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. समजलं का? हो. म्हणजे थोडक्यात बेरीज करायची होती 12 ना 8 20 4 24 आणि 24 ला कशाने भागल्यावर 2 येईल? तर 24 च्या निम 12 ने भागल्यावर. असं तोंडी पण आपण उत्तर काढू शकतो या प्रश्नाचं. ओके, दोनच प्रश्न राहिलेत. मग आपण बस करणार आहोत. चला पोल. नको सर. देतो बघूया, काय फरक पडत नाही. बघूया कोणाला येते.
ओके सिद्धि आणि आरुष दोघांचं बरोबर आहे आणि बाकीच्या श्रेया तनिष्क स्वराहम उत्तर दिलेलं नाही चेक करूया सिद्धी सांग तू कसं सोडवलं सिद्धीनं सांग सिद्धी दिली याचं स्पष्टीकरण सांग सिद्धी सिद्धी तू उत्तर बरोबर काढलं उत्तराचं स्पष्टीकरण दे सर छेयाचा गुणाकार केला हा आणि बेरीज केली आणि वजाबाकी केली म्हणजे पहिल्या दोघांचा अगोदर गुणाकार केला बरं आता बघा एक भागिले म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला का तू बर शून्याला शून्य पाच दोन्ही दहा आठला एक पाच त्रिक पंधरा एक सोळा सोळाशे आलं एकशे सोळाशे आता दुसरा हा शून्य अगोदर येतो ना अठरा पंचे नव्वद एकशे नऊशे आलं आणि वजा एक भागिले आता ह्या दोघांचा गुणाकार केला अठरा दोन्ही छत्तीस हचा तीन अठरा त्रिक चोपन्न आणि तीन किती पंचावन्न छप्पन सत्तावन्न असंच केलं का तू काय अंदाजे उत्तर काढलं होतं बेरीज केली आणि नंतर वजाबाकी केली त्यांची ह्या दोन अपूर्णांकाची बेरीज केली का अगोदर बर बेरीज केली तिरकस गुणाकारानुसार नऊशे गुणिले एक नऊशे सोळाशे गुणिले एक सोळाशे पण ती फार मोठे येते की ग सोळाशे अधिक नऊशे केल्यावर अडीच हजार येते आणि छेदाचा गुणाकार सोळ नऊ एकशे चव्वेचाळीस आणि चार झिरो पुन्हा ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेलं आणि त्यातनं पुन्हा वजा एकशे पाचशे शहात्तर ह्याला भाग जातोय का बघूया आपण पंचवीस एके पंचवीस पंचवीस पाचा सव्वाशे एकशे चव्वेचाळीस मधून एकशे पंचवीस गेलं किती राहिलं रे पस्तीस पंचेचाळीस मग वाटतंय एकोणीस उरतंय ना एकोणीसावर जर शून्य घेतलं एकशे नव्वद एकशे नव्वद म्हणजे पंचवीस सत्ता एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे नव्वद मधून वजा केलं की पंधरा त्यावर घेतलं शून्य दीडशे आणि पंचवीस दीडशे हा बरोबर येते म्हणजे मोठच गणित आहे आता छेद सारखा आहे आणि वरचा एक वजा एक शून्य आणि शून्याला कितीही मोठ्या संख्येनं जर भागलं तर भागाकार शून्यच असतो म्हणून पर्याय क्रमांक पण हे गणित एका मिनिटात सुटत नाही याच्यापेक्षा सोपी पद्धत आहे का रोज तू कसं सोडवलं होतं सर मला मला जरा थोडासा वेळ लागलेला पण सर मी म्हणजे मधन म्हणजे माझं उदाहरण सोडवलं पण शेवटी मधून मला वाटलं की आता शून्य उत्तर येते अर्ध सोडवलं मला वाटलं शून्य म्हणजे शून्यलाच पर्याय डायरेक्ट केला कारण ते शून्य कधी कधी हा म्हणजे तू अंदाज केला ना हो सर अंदाज केला अर्ध्या गणितातला किंवा आता इथं इथं पण पन्नास आहे ना आणि इथं पण पन्नास आहे समजा मी एक छेद पन्नास जर सामायिक काढलं तर पहिल्या पूर्णांकात एक छेद बत्तीस उरतय ना आणि दुसऱ्या पूर्णांकात एक छेद किती उरतय अठरा उरतय आणि नंतर पुढचं नंतर समजा घेतलं आता एक छेद पन्नास आता इथे तिरकस होणार केलं तर अठरा एक अठरा बत्तीस एक बत्तीस आणि बत्तीस आणि अठराची बेरीज किती येणार पन्नास येणार की आणि छेदात मग छेदाचा गुणाकार बत्तीस गुणिले अठरा वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा हा असं पण येते बघा कमी वेळात ह्या छेदातल्या पन्नासला हे छेदातलं पन्नास गेलं म्हणजे अंश एक गुणिले एक एक आणि खाली बत्तीस गुणिले अठरा मी तसंच लिहिलं आणि त्यातून वजा करायची संख्या तीच आहे बघा आता दोघांचा छेद सारखाच आला का नाही बत्तीस गुणिले अठरा आणि अंशाची वजाबाकी एक वजा एक शून्य आणि शून्याला कितीही मोठ्या संख्येनं भागलं तरी भागाकार शून्य पर्याय क्रमांक चार आता समजलं का
काय केलं ते? हो सर. आणि ज्यांना समजत नाही त्यांनी व्हिडिओ पुन्हा पाहायचा. ओके, आता शेवटचाच प्रश्न आहे. शेवटपर्यंत सर्वजण, हा पोल देतो आता शेवटच्याला. शेवटपर्यंत तुम्ही हजर राहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आता शेवटचाच प्रश्न आहे, 11वा. ओके, आर्या, अरु, सिद्धी, स्वरा, ओम, पाच जणांचं उत्तर बरोबर. फक्त तनिष्क चुकला आणि श्रेयानं उत्तर दिले नाही. शेवटचा प्रश्न आहे, आपण चेक करूया. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. तीन अपूर्णांक आहेत. आता तिन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे रे? समान आहे. मग ह्या दोघांची बेरीज करा. 15 आणि 6 किती? 21 वजा 2 किती? 19. म्हणजे कंसाची किंमत आली 19 ची. त्याच्यातून छेदा कंसाबाहेरची संख्या वजा करायची होती 15. आणि मग समान आहे. कशाची वजा करा? 19 मधून 4 वजा करा 15. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 3. समजलं का आजचं दोन्ही सध्या सर्वांना? हा, आता उद्या किंवा परवा मी फक्त अर्धा तास घेणार. म्हणजे राहिलेला एक स्वाध्याय माझा संपला की तो घटक माझा पूर्ण होईल. मला एक अर्धा तास फक्त वेळ द्यायचा उद्या किंवा परवा. चालेल, बस करूया. सर बोला की.